सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ धक्कादायक घटना घडली आहे. एस टी बस चालवत असताना अचानक बस चालकाला अचानक चक्कर आली. शेजारीच असणाऱ्या वाहकाने प्रसंगावधान दाखवत बसचे स्टेअरिंग आपल्या हातात घेत बस कंट्रोल केली, त्यामुळे चालक वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण वाचले आहेत. परळी चिपळूण ही बस प्रवासी घेऊन भिवघाट मार्गे विट्याकडे येत होती, परंतु ती येत असताना चालकाला अचानकच चक्कर आली. अचानक असं काय झालं म्हणून बसमधील सर्व प्रवासी भयभीत झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतली. चालक वाहकासह तब्बल 30 जणांचे प्राण यामुळे वाचले आहेत. तात्काळ त्याच अवस्थेत बस चालवत भिवघाट इथं आणण्यात आली. या चालकावर त्वरित उपचार देखील करण्यात आले. सध्या बसचा चालक सुखरूप असून या घडलेल्या घटनेने मात्र प्रवाशांची मोठी दैना उडाली होती. संतोष किसन रावडमध्ये बरं गाडी रमाने असताना अचानक त्यांना चक्कर आल्यासारखं झडतर कापल्यासारखे झाले आणि तसं झालं. मी बाजूला बसले असल्यामुळे ते लगेच ब्रेक दाबून गाडी हे करून न्यूट्रल करून ब्रेक दाबलं, गाडी उभं केली, सरळ ते उजव्या साईडला पडले गेले. सध्या सलाईन ते लावले, डोळे ते उघडलेले चांगले आहेत. ते मी त्यांच्या बाजूलाच बसलो होतो ना, बाजूला त्यांच्याकडे बघत होतो तसं थोडं ते स्टेअरिंग सोडले ना आपलं कापले जाते आहे आणि डॉक्टर लोक असं करायला लागले. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.